दहावीच्या टप्प्यावर आपल्या मुलाने चांगले गुण प्राप्त करावे अशी पालकांना आशा असते. अशातच आपले पाल्य विशेष विद्यार्थी असेल आणि त्याने उत्तम गुण मिळवले तर त्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद जगातील सगळ्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. कारण त्या मुलामागे विशेष कष्ट त्या पालकांनी घेतलेले असतात. विशेष मुलांची काळजी घेणे, त्यांच्या कलेने त्यांना शिक्षण देणे आणि त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण करणे या सर्व गोष्टी खरं तर खूपच अवघड. मात्र जिद्द, चिकाटी या शब्दाचा अर्थ विशेष विद्यार्थी असणाऱ्या समृद्धीने मनात रुजवला. डोंबिवलीतील सव्वा जोशी शाळेत विशेष विद्यार्थिनी म्हणून शिक्षण घेणाऱ्या समृद्धीने 10वीमध्ये समृद्ध गुण प्राप्त केले आहेत. तब्बल 83% मिळवून तिने आपल्या पालकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. माझी मुलगी समृद्धी योगेश कुलकर्णी, तिला जे आज यश मिळालेलं आहे त्यासाठी खरोखरच सव्वा जोशी विद्यालय त्यातल्या त्या शाळेतल्या सगळ्या शिक्षिका त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका यांनी जे काही सहकार्य केलेलं आहे त्याचमुळे आज हे यश घडून आलं. आणि तिच्या या सहकार्या त्यांच्या या सगळ्या शाळेच्या सहकार्यामुळेच आज एवढं झालंय. त्यामुळे मी या सगळ्या सहकार्यांची आणि मुख्याध्यापिका मॅडमची खरोखरच ऋणी आहे. तिच्याकडून आम्ही ऑब्जेक्टिव्ह पासून सगळं सुरुवात केली आणि मग नंतर मोठे मोठे प्रश्न असा तिचा अभ्यास करून घेतला. त्यासाठी तिच्या इथे येणाऱ्या उज्वला टीचर यांनी पण भरपूर सहकार्य केलं. त्याचप्रमाणे तिच्या शाळेतल्या नलावडे मॅडम या तिच्या क्लास टीचर यांचं पण सहकार्य लाभलं. त्याचप्रमाणे बोरकर मॅडम, त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका मॅडम यांच्या सहकार्यानेच आज तिला सगळं एवढं यश मिळालेलं आहे. तिला म्हणजे इंग्लिश गणित आणि इंग्लिश गणित मराठी हे तीन विषय 10वीचे असतात आणि नंतर कुकरी असतो एक विषय, म्हणजे पाककला हा विषय आहे तिला त्या ठिकाणी. तसेच मॅथमॅटिक हा सुद्धा विषय तिला त्याप्रमाणे आहे. तिथे विषय खूपच आनंद आहे आम्हाला सगळ्यांना. विशेष मुलांसाठी मराठी, इंग्रजी, फिजिओलॉजी, हायजीन अँड होम सायन्स, सोशल सायन्सेस, ॲरिथमॅटिक, कुकरी असे विषय असतात. कुकरीमध्ये समृद्धीने स्वतःच्या हाताने उत्कृष्ट सँडविच बनवले होते. त्याचबरोबर बाकीच्या विषयांचा अभ्यास आम्ही तिच्याकडून करून घेतला असेही तिच्या आईने यावेळी स्पष्ट केले. समृद्धी विशेष पाल्य असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्यासाठी विविध गोष्टी आम्ही केल्या. तिच्या आवडीनिवडी, तिला तिच्या पायावर उभे करणे, थोडे चालायला शिकवणे या सगळ्या गोष्टी करत होतोच. याशिवाय तिचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी तिला सव्वा जोशी शाळेत टाकले. तिच्या शिक्षणाचे स्वप्न आम्ही पाहत होतो. मात्र आमचे हे स्वप्न तिने तिच्या 10वीच्या टप्प्यावर पूर्ण केले असे समृद्धी कुलकर्णीची आई सांगते. तिचे शिक्षक 2 तास घरी येऊन तिला शिकवत होते. तर शाळेतील शिक्षकांनीही लहानपणापासूनच तिच्यावर विशेष मेहनत घेतली. त्यामुळेच आजचा दिवस आम्ही पाहू शकतो आणि आनंदाने साजरा करू शकतो असे तिची आई अभिमानाने सांगते. भाग्यश्री प्रधानाचार्य, News 18 लोकमत, डोंबिवली.